प्राणी संग्रहालयातून मगरी बाहेर कशा असा सवाल समोर येतोय। इतकी भयंकर घटना प्रशासन सहजतेने घेते हेही धक्कादायक म्हणावं लागेल। सोलापुरात मगरीचा संचार असणं हीच बाब मुळात धक्कादायक म्हणावी लागते। इथे मगरी रस्त्यावर येतात याचं कारण तरी काय? यासाठी फारसं काही डोकं लढवावं लागत नाही। इतल्या प्राणी संग्रहालयातून या मगरी बाहेर पडताना दिसतात। आता प्रश्न हाच आहे की प्राणी संग्रहालयातून मगरी बाहेर पडतायत कशा? इतली मंडळी नेमकी करतायत काय? प्राणी संग्रहालयातून मगरींना बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळतोय कसा? या आधीही इथून मगरीची पिल्लं बाहेर पडलेली होती, आता तर मोठी मगर रस्त्यावर फिरते। नागरिकांमध्ये मगरीने दहशत निर्माण केली आहे। इतका असताना पालिका प्रशासन, प्राणी संग्रहालयातील जबाबदार मंडळी तशी खुशाल दिसतायत। खरं तर या आधीचे अनुभव लक्षात घेता योग्य ती काळजी घेणं भाग होतं, मात्र घडतंय उलटच। आधी पिल्लं बाहेर पडत होती, आता मोठाली मगर बाहेर पडली आहे। यामुळे प्राणी संग्रहालयातील सावळा गोंधळ समोर येतोय। कुणाची इथं देखरेख आहे की नाही, कोण या प्रकाराला जबाबदार असे प्रश्न आहेत। प्राणी संग्रहालयानं बेपरवाई दाखवायची आणि लोकांनी दहशतीखाली राहायचं असा हा खेळ झालाय। मगर रस्त्यावर दिसल्यानंतर ज्या वेगानं हालचाली व्हायला पाहिजे होत्या त्या देखील समोर येत नाहीयेत। एकूणच कुठल्याही यंत्रणेला याचं देणं घेणं नाही असंच म्हणायचं। एकीकडे जिल्ह्यात बिबट्याची दहशत, तर इकडे मगरीच्या दहशतीखाली सोलापूरकर असं चित्र सध्या दिसून येतं।